तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून महाड तालुक्यातील 15 ते 18 वयोगटातील बालकांना COVID-19 लसीकरण शुभारंभ। सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय किशोरभाई धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। यावेळी शाळेतील 2013 विद्यार्थ्यांना COVID-19 चे डोस देण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन महाड पोलादपूर माणगाव विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर नितीन बावडेकर यांच्या सहकार्याने COVID-19 चे डोस देण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती सिद्धी खांबे, गणेश खांबे, प्रदीप शेठ, कुणाल गुरव, कदम सर, संतोष बुटाला, बहुसंख्य विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते। आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की संपूर्ण देशामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांना मुलींना जे काय लसीकरण करण्याचं काम सुरू केलंय त्याची आता आम्ही सुरुवात केलेली आहे। पंतप्रधान मुख्यमंत्री सगळ्यांनीच जे काय आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आज आमचे किशोरभाई धारिया यांच्या या कॉलेजमध्ये आणि या गुरुकुलमध्ये आज आम्ही ही सुरुवात केलेली आहे। मी आव्हान करतो माझ्या सर्व कॉलेजच्या मुलांना मुलींना की आपण सगळ्यांनी हे लसीकरण घेणं गरजेचं आहे, ते हितावह आहे, त्याच्यात कुठेही हानी नाही आहे आणि म्हणून करता कोणीही घाबरायचं कारण नाही आहे, काही होत नाही आहे। कारण आपल्याला पुढील जीवन जर सुखकर व्हायचं असेल तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि सर्व शास्त्रज्ञांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करूनच हे सांगितलेलं आहे आणि म्हणून करता आज हे लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। माझ्या वतीने माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मुला मुलींना, डॉक्टर्सना, नर्सेसना सगळ्यांना शुभेच्छा की आपण हे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावं। जिल्हाधिकारी रायगड जिल्हा, माननीय CEO रायगड जिल्हा, परत आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी वयगट 15 ते 18 या बालकांचे लसीकरणची सुरुवात हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही सुरू करत आहे। तर या बालकांना, या मुलांना, मुलींना एकच आव्हान राहील की प्रत्येकाने लस घेणं गरजेचं आहे। ही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व कोविडला थोपवण्यासाठी फार गरजेचं आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।